असं लक्षात ठेवायचं एक 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 मुद्दा. अशा पद्धतीनं हे पुराश्मयुग या ठिकाणी संपतं. आता आपल्याला पाहिजे मध्याश्मयुग. मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाचं पाऊल आणखीन पुढे पडलं. हा बुद्धिमान मानव होता मध्याश्मयुगामध्ये, त्याने कुत्रा मांसळवला, कुत्रा पाळायला सुरुवात केली. मध्ययुगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे मानवाची जीवन पद्धती अगदी बदलू लागली होती. बुद्धिमान मानव शिकारी बरोबर आता काय करू लागला होता, हळूहळू प्राणी पाळू लागलेला, त्याला पशुपालन असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला, पशुपालन, म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचं पालन करायचं, त्यांना मांसळवायचा आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी तो करायचा. जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक धान्य असायची, तो आता कापणी करू लागला, कारण बुद्धिमान मानवाकडे अनेक प्रकारची हत्यारं तयार झालेली होती. त्यामुळं ते वर्षातील काही काळ एके ठिकाणी राहू लागले, वस्ती करून राहू लागले, समजलं. त्यांच्या आहारात विविध वनस्पतींचा समावेश झाला होता. हे आपण पाहतो मध्यश्मयुगातला मानव जरा जास्त पुढारलेला होता म्हणजे पुराश्मयुगापेक्षा. या काळात शेळी मेंढी या प्राण्यांना सुद्धा मांसळवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. म्हणजे जंगली शेळ्या होत्या, जंगली मेंढ्या होत्या त्या काळी. आताच्या ज्या शेळ्या वेगळ्या नाही, त्या आताच्या शेळ्या काय मांसळलेल्या असतात, पण त्यावेळेला ते प्राणी सारे जंगलीच ना, समजलं. पहिल्यांदा सुरुवातीला मग त्यांना मांसळवण्याचं काम या बुद्धिमान मानवानं केलेलं आहे. या मध्याश्मयुगामध्ये बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामासाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हाताराची आवश्यकता होती. आणि त्या दृष्टीनं तो विचार करत होता. जर विचार केला तरच मनात कल्पना येईल ना. मग कल्पना जेव्हा येते ना, तेव्हाच आपण कृती त्याचं रूपांतर करतो. आणि म्हणून या बुद्धिमान मानवानं अशा वेगवेगळ्या हत्यारं तयार करून बारांकुचीदार बारीक हलकी हत्यारं तयार करण्यावर भर दिला. लाकडाला आणि हाताला, लाकडाला किंवा हाताला, हाताला नाही लाकडाला किंवा लाकूड हातात बसेल असा दांडा असतो माहिती, तो दांडा बसवायला सुरुवात केली. नंतर हाडाचा दांडा सुद्धा होता काही काळ. म्हणजे लाकडाला हाडाला खाच करायची आणि त्या खाचेमध्ये ना नखा एवढी छोटी पाती, नखा एवढी छोटी पाती अशी ती खाचेमध्ये ओळीनं घट्ट बसवायची. अशा तऱ्हेनं तो सुरी विळा यासारखी बारीक अवजार बनवायला लागला. भारतात अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं मध्याश्मयुगातील अवशेष मिळालेले. पुराश्मयुगातील जरा कमी समजलं भारतामध्ये, पण मध्याश्मयुगातले अनेक आहेत. राजस्थानमध्ये आहेत, राजस्थानमध्ये बागोर, मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका, गुजरातमध्ये लांगनज, महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाटणे, ही काही महत्वाची मध्याश्मयुगामध्ये मध्याश्मयुगीन माणसाची म्हणजे बुद्धिमान माणसाची काय म्हणतात अवशेष मिळणारी काही ठिकाणं आहेत. अशा अनेक ठिकाणं आहेत भारतामध्ये, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, या ठिकाणी ती हे अवशेष सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या अवशेषावरूनच पुढे अभ्यास केला जातो बाळांनो. हे अवशेष असतात ना, मग सायंटिस्ट शास्त्रज्ञ अभ्यास करत असतात. आता तिसरं जे युग आहे ना, ते आहे नवाश्मयुग. म्हणजे पुराश्म, मध्याश्म आणि नवाश्म असे तीन कालखंड आहेत, समजलं. अश्मयुगांचे, अश्मयुगाचे तीन कालखंड कशावरून पडले, हत्याराचे प्रकार आणि आकार यावरून. कोणकोणते, पुराश्म, मध्याश्म आणि नवाश्मयुग. आता आपल्याला तिसरा पाहायचा नवाश्मयुग. नवाश्मयुगामध्ये घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारं घडवली गेली. गुळगुळीत घासून दगड तयार करायला, त्यापासून हत्यारं बनवायची. नव्या प्रकारची हत्यारं घडवली जाण्याचा हा काळ म्हणून ओळखला जातो. म्हणून त्याला नवाश्मयुग म्हणतात. म्हणजे हत्यारावरूनच हे कालखंड आहे. पण नवाश्मयुग म्हणजे नव्या प्रकारची अंकुशदार आणि उपयुक्त अशा हत्यारं बनवायची, नव्या प्रकारची. म्हणून नवाश्म. नवाश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे हे नेतेची म्हणजे काय म्हणतात त्याला, नित्याची म्हणजे दररोजची, म्हणा दररोजची जीवन पद्धती झालेली होती. शिकार करणे हे निर्वाह उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन आता राहिलेलं नव्हतं. नवाश्मयुगाच्या अगोदरचा काळ जो होता ना, शिकार केल्याशिवाय माणसाला पर्याय नव्हता, शिकार करून खायचं. आता तसं राहिलं नव्हतं, आता शेती व्हायला लागलेली होती. शेती आणि शिकार असे दोन्ही होते, समजलं. तर त्या शिकारीचंच फक्त उदरनिर्वाहासाठी साधन म्हणून वापर न करता शेतीला आणि पशुपालनाला सुद्धा आता पूरक साधन त्यानं उदरनिर्वाहाचं बनवलेलं होतं. आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी या नवाश्मयुगामध्ये तयार केलेली संस्कृती, तयार झालेली संस्कृती आणि तयार केलेले अवशेष मिळालेले. गंगेच्या खोऱ्यात खास करून दक्षिण भारतातही नवाश्मयुगाची संस्कृती अनेक ठिकाणी आपल्याला उत्खननामध्ये सापडली आणि ती उजेडात आल्याचं दिसतं. अशा पद्धतीनं हा अश्मयुगाचा म्हणजे अश्मयुग म्हणजे दगडाचे हत्यार बनवणारा हा छोटासा लेसन, ज्यामध्ये दगडाचे हत्यार बनवण्यात आले. आणि त्यामध्ये या अश्मयुगाचे आपण तीन कालखंड पाहिले. कोणकोणते होते, पुराश्म, मध्याश्म आणि नवाश्म. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग, ते कालखंडही आपण पाहिले.
अशा पद्धतीने हा लेसन या ठिकाणी छोटासा आहे तो संपलेला आहे. तो तुम्ही ना एकदा दोनदा वाचायचा आणि माझं लेक्चर सुद्धा एकदा दोनदा बघायचं बळानं आहे ना. तुम्ही पातळीचे छानसे आणि लहान मुलं आहात तर तुम्ही ना वाचनाला भर द्यायचं, मोठ्यानं वाचायला शिकायचं. मोठ्यानं वाचलं ना मग आपल्याला ऐकणारे आपलं काही चुकलं तरी सांगतात आणि मोठ्यानं वाचलं ना लक्ष केंद्रित होतं. हळू वाचायला लागलं ना मनातल्या मनात मग इकडचा तिकडचा विषय डोक्यात येतात. आपलं डोकं काही तसं फार काही नसतं ना, आपल्या मनात काही येत असतं मग लक्ष लागत नाही. मोठ्यानं वाचायचं, कुणाचा आवाज आपल्या कानात घुसला नाही पाहिजे, समजलं. अशा पद्धतीने हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. आता स्वाध्याय खाली दिलेला आहे, मी तुम्हाला स्वाध्याय पाठवून देतो. तुमचा हा लेक्चर झाला की मी स्वाध्याय पाठवतो, मला माहित झालं आता सर स्वाध्याय पाठवतो, त्याची उत्तरं पाठवतो. तुम्ही लिहून काढायचे आणि काय करायचं त्याचं पाठांतर करायचं, पाठांतराला जास्त महत्व द्यायचं. आता प्रश्न बघा काय काय विचारलंय. ज्या काळामध्ये हाताऱ्यामध्ये प्रामुख्याने दगडाची हाताळे मिळतात त्या काळाला आपण टिंबटिंबाशी म्हणतो ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग. अश्मयुग बरोबर, अश्मयुग उत्तर आहे. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळापैकी नाशिक जवळचे टिंबटिंब स्थळ प्रसिद्ध आहे. गंगापूर, शिन्नर आणि चांदवड. गंगापूर. खालीलपैकी मध्याश्मयुग स्थळाची चुकीची जोडी ओळखा. राजस्थान बांगोर, मध्य प्रदेश भीमबेटका, गुजरात लनगर, महाराष्ट्र विजापूर. चुकीची जोडी आहे की नाही. नंतर पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तर आहे. आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला. आघात तंत्र आहे पुस्तकामध्ये, ते बघून लिहायचं. मी उत्तरांकी लिहून तुम्हाला पाठवतोच, ते लिहून काढायचं आणि पाठ करायचं. तिसरा प्रश्न आहे ना तो चांगला पाठ करून ठेवायचा. दोनच प्रश्न आहेत त्यात, ते छोटे येणार तुम्हाला. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्राला कोणती क्रांती केली आहे की नाही. दगडी हत्यार बुद्धिमान मानवानं तयार केली आहे की नाही, क्रांतीच घडवली. तिथं आलेलं आहे त्या क्रांतीबद्दल माहिती, ती दोन तीन ओळीत मी तुम्हाला देतो. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मय तीन कालखंडात हत्याराची तुलना करायची, तो एक प्रश्न लिहायचा. हे साऱ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला पाठवून देतो. तुम्ही लिहायची, चांगल्या अक्षरात लिहायची, सुंदर अक्षर काढायचं. मी अक्षर सुद्धा बघणार बरं का, अक्षर बघून मी मग अक्षराला बक्षिसी देणार. समजलं, चांगल्या अक्षरात मला ते लिहून पाठवायचं आणि पाठांतरी कळतंय सर्वांना. अशा पद्धतीनं हा या विषयाचा म्हणजे आपला परिसर अभ्यास दोन आपला सहावा धडा आज आपण पाहिलेला आहे, मानवाची वाटचाल. आणि सहावा होता तो काय होता रे, अश्मयुग म्हणतात त्याला, किंवा दगडाचे हत्यार. आता मी तुम्हाला ना दगडाचे हत्यार पुस्तकात दिलेले आहेत, पेज नंबर 25 वर दिलेले आहेत, नंतर पेज नंबर 26 वर दिले आहेत, पेज नंबर 27 वर दिले आहेत. ही वेगवेगळी हत्यारं तुम्हाला दिलेली आहेत किंवा 28 वर दिलेले आहेत. मग ते हत्यारं तुम्ही बघून घ्यायची, कशी अणकुचदार, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या घटकापासून बनवलेली. समजलं, नवाश्मयुगातील कुराड दिलेलं आहे 29 पेज वरती, किंवा भीमबेटका या ठिकाणी जी गुहा आहे त्या गुहेवरती भित्तीचित्र आहेत त्या ती दिलेली आहेत. तोड हत्यार दिलंय, हातकुराट दिल्या, छोट्या छिल्ल्यांचे बारीक बारीक छिलके काढणे, मोठ्या छिलकेचे पुन्हा छिलके काढणे, असे अनेक हत्यार इकडे दिलेले आहेत तुम्हाला. ओके, नंतर दगडाच्या गोट्याचे तोड हत्यार दिलेलं आहे, तासणी दिलेली आहे, वर्तुळाकार गहन दिलेले आहेत, दगडी छिलक्याचे तोड हत्यार, हाताच्या हाडांचा टोचा दिलाय, शिंगाचं खणते दिलेलं आहे, खणायलासाठी शिंगाचा कसा वापर करायचा, हे सारं इथं दिलेलं आहे. ते तुम्ही चित्र वगैरे बघून घ्यायचे. ओके, आणि लेसन चांगला करून ठेवायचं, सुंदर अभ्यास करायचं. अभ्यासानं फार मोठं होतं बाळानं, हा अभ्यासाशिवाय काही पर्याय नाही. समजलं की नाही तुम्हाला? ओके, चला तर मग आज आपण इथंच थांबूया ना. धन्यवाद.